नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. पिस्तूल काढतूस बाळगणारा सणी मोहाडी पोलिसांच्या जाळ्यात. आई एकविरा देवी यात्रोत्सवानिमित्त धुळ्यात जय्यत तयारी. 14 एप्रिल रोजी धुळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर होणार विमान आणि पुष्पवृष्टी. श्री हनुमान जयंती निमित्त धुळ्यातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम व भंडारा. साईबाबा रामनवमी निमित्त हेंद्रुण येथे साई चरित्राचे सामुदायिक पारायणाचे आयोजन. आणि सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी शिंदे परिवारातर्फे अखंड 5 दिवस महाप्रसादाचे वाटप. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. सराईत गुन्हेगाराकडे पिस्तूल घेऊन एक तरुण येणार असल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी दंडेवाला बाबा नगरात मध्यरात्रीनंतर सापळा रचला. भल्या पहाटे पिस्तूल काढतुसांसह एकाला बेड्या ठोकल्या आहेत. मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दंडेवाले बाबा नगर परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार विक्की उर्फ विकास मोहन चौधरी याला त्याच्या घरी भेटण्यासाठी एक इसम येणार असून त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती एपीआय अभिषेक पाटील यांना मिळाली. माहिती मिळाली त्यावेळी पीआय पाटील यांनी शोध पथकातील कर्मचाऱ्यांना सदरची माहिती दिली आणि रात्री 1:30 वाजेच्या सुमारास दंडेवाला बाबा नगरात विक्कीच्या घराजवळ सापळा रचण्यात आला. पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास एक इसम दुचाकीने विक्कीच्या घराजवळ आला. रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून घाईघाईने तो जात होता. त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळू लागला. त्यामुळे पाठलाग केला आणि त्याला पकडले. सणी उर्फ विजय भगवान चौधरी वय 26 राहणार एकतानगर स्टेशन रोड धुळे असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर संशय आल्याने एपीआय पाटील यांनी अंग झडतीत 30,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल 240 रुपये किमतीचे जिवंत काढतूस आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल काढतूस आणि दुचाकी असा एकूण 60,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई एपीआय अभिषेक पाटील यांच्या शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन वाघ, प्रभाकर ब्राह्मणे, बिपिन पाटील, गणेश भांबरे, प्रवीण पाटील, मुकेश जाधव, कांतिलाल शिरसाठ यांनी केली आहे. आज दिनांक 12/4/2019 रोजी रात्री आम्ही विभागीय गस्तीवर असताना गोपनीय बातमीदाराकडून आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली होती की मोहाडीच्या दंडेवाला बाबा नगर परिसरामध्ये राहणारा सराईत गुन्हेगार विकास मोहन चौधरी याच्याकडे त्याचा एक मित्र भेटायला येणार आहे आणि त्याच्याकडे गावठी बनावटीचं एक पिस्टल सोबत तो नेहमी बाळगत असतो अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून आम्ही आणि मोहाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अशांनी मिळून मोहाडीच्या दंडेवाले बाबा नगर या ठिकाणी सापळा रचला होता आणि रात्री सुमारे 2:30 वाजेच्या सुमारास एक संशयित व्यक्ती आला. ज्यावेळेला आम्ही त्याची तपासणी केली त्यावेळेला त्याच्याकडे एक काळ्या रंगाचा गावठी बनावटीचं पिस्टल आणि त्यामध्ये 2 जिवंत काढतूस मॅग्झिन तसंच त्याच्या सोबत असलेली होंडा कंपनीची HF डिलक्स मोटरसायकल अशी आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे. सदर प्रकरणी जो इसम आहे त्याचं नाव त्याने सनी उर्फ विजय भगवान चौधरी वय 26 वर्ष राहणार 40 गाव रोड एकतानगर असा त्याने पत्ता सांगितलेला आहे आणि सदर इसमाची आम्ही पुढील चौकशी सुरू केलेली आहे. सदरचा कट्टा त्याने कुठून आणला आहे आणि त्याची तो काय विल्हेवाट लावणार होता त्याचा काय उपयोग करणार होता याबाबत आमची चौकशी यापुढे सुरू आहे. त्याचप्रमाणे सदर इसमावर आम्ही आर्म ॲक्ट भारतीय हत्यार कायदा कलम 325 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्हा हा आम्ही स्वतः
या ठिकाणी तपासात घेतलेला आहे. सदरची कारवाई ही आम्ही धुळे जिल्ह्याचे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री राजू भुजबळ सर आणि धुळे शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. खानदेशची कुलस्वामिनी आई एकविरा देवी यात्रोत्सवाला चैत्र पौर्णिमेपासून सुरुवात होणार आहे, त्यामुळे आतापासूनच यात्रेची लगबग सुरू झाल्याने हंगामी व्यावसायिक यात्रोत्सवाच्या ठिकाणी दाखल होत आहेत. खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात होणार असल्याने तरुणाई व लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पांझरा नदीच्या पात्रात पाळणे व इतर मनोरंजनाचे साहित्य दाखल होत आहेत. दर वर्षाप्रमाणे यंदाही एकविरा देवी यात्रोत्सवाला चैत्र पौर्णिमेपासून सुरुवात होणार आहे. एकविरा देवी यात्रोत्सवानिमित्त येथील परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. भाविकांना आकर्षित करतील अशा वस्तू विक्रीसाठी विक्रेत्यांनी दुकान सजविण्यास सुरुवात केली आहे. तसेच यात्रोत्सवाच्या अगोदर जाऊळ काढण्याचा कार्यक्रम मंदिर परिसरात होत असल्याने त्याच्याही तयारीला अनेक जण लागले आहेत. मंदिर प्रशासनाने सुद्धा त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. त्यात धुळ्यासह अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, मुंबई, पुणे यासह राज्यातील विविध जिल्ह्यांसह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यातील भाविक धुळ्यात दाखल होत असतात, त्यामुळे आता सर्वांना यात्रेचे वेद लागले आहेत, त्याची तयारी सुरू आहे. महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्टँड जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर विमानाने पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात येणार आहे, अशी माहिती झालेल्या पत्रपरिषदेत अॅडव्होकेट जितेंद्र निळे यांनी दिली. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील संविधान ग्रुपतर्फे जयंतीचं औचित्य साधत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील मध्यवर्ती बसस्थानक जवळील पुतळ्यावर विमानाने पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात येणार आहे व त्यासाठी आवश्यक परवानगी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिकारी कार्यालयातून घेण्यात आली आहे, अशी माहिती या पत्रपरिषदेत देण्यात आली. या कार्यक्रमाची संकल्पना अॅडव्होकेट भैया साहेब झालटे, अॅडव्होकेट जितेंद्र निळे, इंजिनियर अविनाश थोरात यांची असून कार्यक्रमाचे आयोजक संविधान ग्रुप पंचशील स्तंभ अजबेनगर साक्री रोड यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय चव्हाण, मुन्ना पाटोळे, मिलिंद खेरणार, छोटू जवरास, छोटू बाबा खरात, प्रशांत वाघ, आनंद गांगुर्डे, नितीन पाटील आदींनी परिश्रम घेतले आहेत. थोडा उशीर झाला होता, एक मॅटरमध्ये क्रॉस घेण्यात आलो होतं, ती क्रॉस आठवली, त्याबद्दल मी सर्व पत्रकारांची होती म्हणजे रविवारी, आता येत्या रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती साजरी करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने मी स्वतः त्यानंतर आमचे मित्र बसलेलेच आहे एक शेजारी इंजिनियर अविनाशजी थोरात आणि अॅडव्होकेट भैयासाहेब विलास झांडे असे आम्ही एकत्र आलो आणि अविनाश थोरात साहेबांनी ही संकल्पना मांडली का असं असं करायचं आहे विमान पुष्पवृष्टी, तर म्हटलं काही प्रॉब्लेम नाही म्हटलं आणि त्यामध्ये मग त्याचं चॅनल कसं आहे, चॅनलाइज कसं करायचं, कुठून काय ऑर्डर करायचं, कसं जायचं हे काही माहिती नव्हतं आम्हाला. मग त्यांनी सुचवलं एक नाव, ते म्हणजे सर्वात महत्वाचं नाव आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही हा प्रयोग आता यशस्वी करू शकणार आहोत चौदा एप्रिलला आणि ते म्हणजे एमएससीबीचे आमचे मित्र किशोरजी महाले यांनी सगळी परवानगी कुठून घ्यायची, कशी घ्यायची, कशा पद्धतीने जायचं सगळं त्यांनी करून दिलं, त्यामुळे त्यांचे विशेष आभार मानतो आणि त्यांच्या पद्धतीने आम्ही सुरुवातीला बॉम्बे फ्लाईंग क्लब जो आहे गोलूरला तिथे गेलो,
त्या ठिकाणी परवानगी कशी घ्यायची काय त्यांना पैसे किती लागतात ते चार्जेस भरले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का आता तुम्ही पहिलं कलेक्टरची परवानगी घ्या एसपी साहेबांची परवानगी त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनच्या हाती घेतात शहर पोलीस स्टेशन त्यांची एक परवानगी घ्या अशा पद्धतीने सगळ्या परवानग्या घेतल्यानंतर आम्ही पेमेंट सगळा त्यांनी भरला तिथे त्या ठिकाणी आणि मग हा कार्यक्रम आता आम्ही त्या तारखेला करणार आहोत 14 एप्रिलला आणि यामध्ये सर्वात जास्त सिंहाचा वाटा म्हणजे अविनाशी थोरात आणि संविधान ग्रुप जो आहे त्याचे कार्यकर्ते ज्याचे सर्व पदाधिकारी यांनी देखील मनापासून अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि याच्यासाठी फुलांची व्यवस्था जी आहे ती आम्ही शिर्डीवरून केलेली आहे शिर्डीवर काही फुलं मागवलेले आहेत आणि काही इथून अवेलेबल करणार आहे कारण त्या दिवशी फुलाचा इतका तुटवडा आहे तरी पण थोरात साहेबांनी तिकडे पाठवलं शिर्डीला आणि तिथलं बुक केले आणि इथल्या एका मराठच्या एका माळीने सांगितलं का आम्ही तुम्हाला घेऊन जास्तीत जास्त तर जवळजवळ 100 ते 150 किलो फुलं लागणार आहे कारण होतं काय ज्यावेळेस ते विमानाने टाकलं जातं ते हेलिकॉप्टर सारखं नाही हेलिकॉप्टरला कसं केलं जातं थांबवता येतं थोडं खाली उतरवता येतं एकाच जागी आणि थांबवता येतं पण विमानाला कसं नाही तिथे थांबवता नाही ते डायरेक्ट फ्लाईंग असतं ते उडतात असतं त्यामुळे ते फुलं एक्झॅक्ट जागेवर पडायला पाहिजे पहिल्या फेरीमध्ये ते पडणार नाही हवेमुळे दूर पडणार कुठेतरी आणि सेकंड फेरीमध्ये तो अंदाज येतो आणि मग त्यामुळे फुलं 50 किलोचा अंदाज जो आहे तो 300 पर्यंत गेलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही हे साजरा करत आहोत आगळ्या वेगळं अभिवादन जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेबांना करायचं हा आमचा हेतू आहे आणि यामध्ये आम्हाला सर्वात जास्त सहकार्य लाभलेलं आहे पत्रकार संघाचं आणि आपण सर्व पत्रकारांचं त्याबद्दल मी पत्रकार संघाचे आणि पत्रकारांचे देखील आभार मानतो त्याचप्रमाणे सहकार्य करणारे किशोर महाले अविनाशजी थोरात आणि संविधान ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे देखील आभार मानतो आणि आणखी काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर पुष्पवृत्ती जी आहे ती साधारण सकाळी 11 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत म्हणजे हा दरम्यान होणार आहे एक तास नाही चालणार कंटिन्यू आणि त्याला इतकं रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे का 11:05 1 मिनिट देखील आधी तुम्ही करू नाही शकत आणि 12:01 देखील ती उशिरा चालणार नाही त्यामुळे 11 ते 12 वेळ घेतला आणि त्यामध्ये कदाचित 11:15 पर्यंत पूर्ण होईल पुष्पवृत्ती धुळेकरांना पावन झालेल्या पांझराकाठी वसलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात दिनांक 17-18 एप्रिल या 2 दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे विश्वस्त पंडित शिवकुमार शर्मा यांनी केले आहे. रामभक्त श्री हनुमान यांच्या जयंतीचं औचित्य साधत शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरात दिनांक 17-18 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर अखंड रामायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री हनुमान जयंतीनिमित्त सकाळी दिनांक 17 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे व सकाळी 10 वाजेपासून अखंड रामायण महायज्ञास सुरुवात होणार आहे व दिनांक 18 रोजी सायंकाळी 4:30 वाजता सुंदरकांड पाठ व 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सवामणी भोग व भजन संध्या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे व दिनांक 19 रोजी सकाळी जन्मोत्सव आणि महाआरती होऊन दुपारी 12 वाजेपासून महाप्रसाद भंडारा वाटप होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा धुळेकर भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक व मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद शर्मा यांनी केले आहे. जय श्रीराम. श्री पंचमुखी हनुमान जी के मंदिर में सालाबाद की तरह श्री हनुमान जी का जन्मोत्सव हम लोग मना रहे हैं. हनुमान जी का जन्मोत्सव आने वाले 19 अप्रैल को यानी शुक्रवार के दिन पूरे धुलिया शहर में हर मंदिर में मनाया जाएगा. हनुमान जी के जन्मोत्सव पर इस वर्ष हम लोग अखंड रामायण का महायज्ञ का आयोजन किया है. अखंड रामायण का पाठ हर जगह होता है, हर मंदिर में होता है, चाहे फिर वो बालाजी मंदिर हो, चाहे फिर वो हनुमान जी का मंदिर हो या फिर कोई भी पुरातन मंदिर हो. लेकिन उस अखंड रामायण का महायज्ञ ये एक नया प्रयोग है जो सिर्फ इस मंदिर में किया जा रहा है. बालकांड से लेकर उत्तरकांड तक जो रामायण के अंदर 7 सोपान हैं उन 7 सोपान का पूरा पाठ और उन पाठ के साथ पूरा हवन ये एक विशेष अनुष्ठान है, इसलिए इसको हमने महायज्ञ की पदवी दी है. इस महायज्ञ का आयोजन हनुमान जयंती के 2 दिन पूर्व यानी 17 तारीख बुधवार को प्रदोष के दिन सुबह 7:30 बजे श्री राम मंदिर आगरा रोड पर जो है वहाँ से इस महायज्ञ की
शोभा यात्रा प्रारंभ होंगी। इस शोभा यात्रा में असंख्य भक्त लोग, महिला लोग, 51 तुलसी के वृक्ष, 51 अखंड रामायण के जो ग्रंथ है और उसके साथ में 51 कलश लेकर के इस मंदिर तक पधारेंगे। लगभग 1 से 1.5 घंटे में शोभा यात्रा संपन्न होने के पश्चात 9:30 से 10 के बीच इस महायज्ञ को हम प्रारंभ करेंगे। महायज्ञ प्रारंभ होने के बाद में दूसरे दिन सुबह प्रातः 9:30 बजे तक ये संपन्न होगा। ये दिन भर, रात भर और अखंड रात भर चलेगा। जब तक यज्ञ में पूर्ण आहुति नहीं दी जाएंगी तब तक यज्ञ एक जैसा चलता रहेगा। जब तक रामायण का पूर्ण पाठ समाप्त नहीं होता तब तक ये पूर्ण यज्ञ चलता रहेगा। 18 तारीख को इस यज्ञ की हम सुबह 10 से 11 के बीच में पूर्ण आहुति और आरती करेंगे। उसके पश्चात सायंकाल में 4:30 बजे से लुढ़िया का बालाजी मंडल के द्वारा सुंदरकांड का पठन और रात्रि में सवामणि का भोग। सवामण ये शब्द हनुमान जी से जुड़ा हुआ है और हनुमान जी को इस सवामणि का भोग लगता है, तो वो सवामणि का प्रसाद रात्रि में 7 से लेकर 9:30 तक चलेगा और फिर अखंड भजन चलेंगे रात भर। प्रातः सुबह 5 बजे से श्री रामदेव बाबा भजन मंडल द्वारा भजन प्रारंभ होंगे और सुबह 6:15 बजे सूर्य उदय होते ही हनुमान जी का जन्मोत्सव मनाया जाएगा, जन्म पूजन होगा, महाआरती होगी, बाल भोग का वितरण होगा और दुल्हा शहर का सबसे बड़ा भंडारा यानी दोपहर के 12 से लेकर रात्रि के 12 तक ये विशाल भंडारा इस मंदिर में आयोजन किया जाएगा। तो मेरा दुल्हा शहर के सभी भाई भक्तों से मैं उनको निवेदन भी करता हूँ और गुरु जी के तौर पर आह्वान करता हूँ कि आप सभी लोग इस मंदिर के इस महापर्व का लाभ लेवे। ये यज्ञ का अवसर हर बार आपको प्राप्त नहीं होगा। ऐसा यज्ञ ये हनुमान जी की कृपा से इस मंदिर में हो रहा है, तो आप इस यज्ञ में, इस शोभा यात्रा में सब परिवार, सब कुटुंब बधारें। यज्ञ का नियोजन 24 घंटे का है, तो इस यज्ञ के अंदर आप अपने परिवार को लेकर 10 मिनट क्यों नहीं हो, 15 मिनट क्यों नहीं हो, या शक्ति के अनुसार आधा एक घंटा क्यों नहीं हो, अवश्य आवे, यज्ञ में अपने द्वारा आहुति प्रदान करें। हमने ये यज्ञ दुल्हा शहर के सभी भक्तों के लिए खुला रखा है, इसमें किसी तरह का किसी को कोई बंधन नहीं है कि इसमें नियुक्त यजमान ही बैठेंगे, आने वाले सिर्फ दर्शन लेंगे, ऐसा कुछ भी नहीं है। सारी दुल्हा शहर के भक्त इसमें आकर अपने द्वारा आहुति प्रदान कर सकते हैं। और एक विशेष बात, हमारे हनुमान जी की कृपा से इस यज्ञ को और इस शोभा यात्रा की हमने तैयारी भक्तों को सेवा देने के हेतु से और भक्तों ने इसका लाभ लेना चाहिए इस हेतु से निःशुल्क रखी है। तो आप सपरिवार पधारे, इस यज्ञ का लाभ लेवे, क्योंकि यज्ञात भवति पर्जन्य, यज्ञ करने से पर्जन्य यानी काफ़ी बारिश होती है, ईश्वर प्रसन्न होते हैं, क्योंकि हम लोग जिस सृष्टि में रहते हैं उस सृष्टि में हमको जो ईश्वर से चीज़ प्राप्त होती है, जैसे भगवान सूर्यनारायण की ऊर्जा, चंद्रनारायण की शीतल शीतल जो हवा मिलती है, ये सब चीज़ों का हमको मुबदला वापस देने के लिए यज्ञ से उनको प्रसन्न करना पड़ता है। तो मैं सभी दुल्हा शहर के भक्तों का आह्वान करूँगा, आप पधारे, इस यज्ञ का आयोजन किया गया है, इसका लाभ लेवे, प्रसाद का, यज्ञ का, शोभा यात्रा का सपरिवार लाभ लेवे। जय श्री राम। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धुळे तालुक्यातून हिंद्रुण येथे साईबाबा रामनवमी उत्सवानिमित्त दिनांक 6 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत साईचरित्र 101 ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। तरी दिनांक 13 एप्रिल रोजी रामनवमी निमित्त सकाळी 5 वाजता काकड आरती व साई स्नान तसेच दुपारी 12 वाजता महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी 6 वाजेपासून बाबांच्या पालखीची व ग्रंथांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। गेल्या 48 वर्षापासून धुळ्याजवळील हिंद्रुण गावात सद्गुरु साईबाबा मंदिरात अतिशय भव्य प्रमाणात रामनवमी उत्सव होत असतो। यावर्षी साईबाबांच्या चरित्राचे सामुदायिक पारायण करण्यासाठी गावातील सर्व भगिनी उत्स्फूर्तपणे बसल्या आहेत। दिनांक 13 एप्रिल रोजी पारायण समाप्ती आणि राम जन्म उत्सवाचा सोहळा भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे। गावातील सर्व भगिनी या निमित्ताने आलेल्या सर्व साई आणि राम भक्तांना पुरणपोळीचा प्रसाद भंडारा स्वरूपात देणार आहेत। पंचक्रोशीतील हजारो भाविक या उत्सवाला हजेरी लावतात, यासाठी हिंद्रुण ग्रामस्थ बंधू भगिनींनी सर्व भाविकांना राम जन्म उत्सवासाठी उपस्थितीचे आवाहन केले आहे। या कार्यक्रमात साई भक्त परिवार हिंद्रुण छंद साई भजनाचा
साई भजनी मंडल कोपरगाव ह भ प भीमासिंग दादा हेंद्रुण साई भक्त परिवार धुळे हेंद्रुण मोघण बोरकुण आरवी मांडळ देवराम मंदिर धुळे आदींचे सहकार्य लाभले आहे. मी साई भक्त श्री शिवाजी भाऊसिंग पाटील सर हेंद्रुण तालुका जिल्हा धुळे. आमचं तीर्थक्षेत्र हेंद्रुण तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी भक्त जामाजी आणि मालक ट्रस्ट साई ट्रस्ट यांचे मालक यांनी सन 1952 सालापासून या ठिकाणी साई मंदिराची स्थापना केली आणि जवळजवळ आता गेले 48 वर्षापासून या ठिकाणी साई चरित्र पारायणाची सुरुवात या ठिकाणी भक्त जामाजी यांनी सुरुवात केली आहे आणि दरवर्षी या ठिकाणी असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्यांच्या मनोकामना या ठिकाणी आमचे हेंद्रुणचे साईबाबा पूर्ण करीत असतात आणि त्याचप्रमाणे यावर्षी सर्वात विशेष परिक्रम असा आयोजित करण्यात आलेला आहे की संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी बंधू भगिनी यांनी या वर्षीचं पारायण जे आहे 101 चरित्र पारायणचं सांगता करण्यासाठी यावर्षी ज्यांनी शिर्डीचे श्री साई भक्त ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजूभाऊ तात्या कोळते पाटील यांनी या हेंद्रुण ट्रस्टाला 101 साई चरित्राची चरित्र पुस्तक पारायणाची या ठिकाणी सप्रेट दिलेली आहेत आणि त्यापणे या ठिकाणी यावर्षी आमच्या सर्व ग्रामस्थांनी आणि बंधू भगिनींनी यावर्षी अशा प्रकारे प्रचंडपणे कार्यक्रम या ठिकाणी साजरा करायचा आहे की पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाने या ठिकाणी आणून द्यायचा आहे आणि सर्व भजनी सर्व भक्तांना आणि सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी भंडाऱ्याचा जो सण असतो उत्सव असतो त्या सांगता असतो दिनांक 13/4/2019 शनिवार या रोजी पाळण्याची सांगता आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य संपूर्ण गाव या ठिकाणी आणून देणार आहे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आणून देणार आहेत आणि सर्व भाई साई भक्तांनी या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून प्रसाद मंडळून दिला जाणार आहे आणि महाप्रसाद हा पुरणपोळीचा दिला जाणार आहे आणि अशा प्रकारे आमचे हे साई भक्त जामाजी यांच्या अतिशय कृपाशीर्वादाने गेल्या अखंड म्हणजे गेल्या 48 वर्षापासून या ठिकाणी पारायणाचे ही प्रसाद चालू आहे आणि या साई भक्ताचे एवढे विशेष आहे या ठिकाणी साई मंत्री एवढे विशेष आहे की येणाऱ्या सर्व साई भक्तांचे इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि त्यापणे जामाजी भक्तांची अशी अपेक्षा आहे की आमचं हेंद्रुण तीर्थक्षेत्र आहे प्रति शिर्डी साई व्हावी अशी मनोकामना आहे आणि त्यासाठी मी सुद्धा या आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविकांना आणि जे साई भक्त असतील त्यांना अशा प्रकारे नम्र विनंती करतो की आपणाला या जीर्णोद्धारासाठी आणि प्रति शिर्डीसाठी जरी आपल्याला योगदान करायचं सहकार्य असेल तरी या ट्रस्टला आपण मदत करावी आणि या आमच्या हेंद्रुण गावाच्या साईबाबाचं आपण या ठिकाणी कृपा आशीर्वाद मिळवेत असे मी साईजण या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या हेंद्रुण गावामध्ये पाण्याची समस्या आहे जवळजवळ या वर्षी पाण्याची समस्या साईबाबाच्या कृपेने अजून त्याप्रमाणे काही प्रमाणात भेडसावत नाही अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी पाणी आम्हाला मिळत आहे अशा प्रकारे साईची अतिशय अद्भुत लीला आम्हाला या गावाला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे आणि म्हणूनच आमचे साई भक्त या ठिकाणी खुश आहेत आणि त्या खुशीच्या आनंदामध्येच या ठिकाणी सर्व साई भक्तांनी भंडाऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी सर्व भक्तांना या भंडाऱ्याच्या तिथे दिला जाणार आहे. व्यावसायिक क्षेत्राबरोबर धार्मिक क्षेत्रात तितकेच अग्रेसर असणाऱ्या धुळे मोहाडी येथील शिंदे परिवारातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सप्तशृंगी देवी गड पदयात्रा करणाऱ्या भाविक भक्तांसाठी सलग 5 दिवस महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून आज असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन गडावर पायी जाण्यास रवाना झालेत. दरवर्षी शहरासह परिसरातील भाविक सप्तशृंगी गडावर पायीवारी करीत असतात. त्या पार्श्वभूमीवर भाविकांना शारीरिक इजा तसेच पाण्याची तहान भागवावी यासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातात. या वर्षीही भाविकांना शारीरिक त्रास होऊ नये यासाठी उपचारासाठी वैद्यकीय डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच भाविकांना अखंड 5 दिवस महाप्रसादाचे आयोजन केले असून आज भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन मोहाडी येथील विनायक वालचंद शिंदे राजेंद्र वालचंद शिंदे यांनी केले आहे व सहकार्य आकाश विनायक शिंदे शुभम राजेंद्र शिंदे यांनी केले आहे. हेमंत अरुण शिंदे आमचं 17 वर्षापासून भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करत आहे. आमचे काका श्री विनायक बाबूजी शिंदे काका श्री राजेंद्र वालचंद शिंदे भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा हा परंपरा आमची अखंड चालू राहील. आलेल्या भक्तांनी मोठ्या प्रमाणात प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तर आमच्याकडे गोड्या औषधी आणि मसाला भात लोणचं कोणासाठी गोळ्या औषधी भाविकांसाठी
भाविकांसाठी बोलावं पाहिजे जाणार पाहिजे जाणार भाविकांसाठी. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पिस्तूल काढतूस बाळगणारा सणी मोहाडी पोलिसांच्या जाळ्यात. आई एकविरा देवी यात्रोत्सवानिमित्त धुळ्यात जय्यत तयारी. 14 एप्रिल रोजी धुळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर होणार विमान आणि पुष्पवृष्टी. श्री हनुमान जयंती निमित्त धुळ्यातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम व भंडारा. साईबाबा रामनवमी निमित्त हेंद्रुण येथे साई चरित्राचे सामुदायिक पारायणाचे आयोजन. आणि सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी शिंदे परिवारातर्फे अखंड 5 दिवस महाप्रसादाचे वाटप. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.